వేరే కాపురం పెట్టేందుకు భార్య నుండి తరచూ గొడవ జరిగేది. అయితే ఈ గొడవ ప్రకరణలో కొట్లాట కూడా జరిగింది. ఆ విషయంపై 10 మందిపై కేసు నమోదు చేశారు. वेगळे राहण्यासाठी पत्नीकडून सतत तगादा, गच्च पकडून शिवीगाळ, पत्नीच्या घरच्याकडून मारहाण होत असल्याने मोहसिन गौसमुद्दीन मुजावर 32 राहणार भारतरत्न इंदिरानगर गेंटल टॉकीजवळ सोलापूर यानं सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल केलाय. यावरून पत्नीसह कादीर शरफुद्दीन जमादार राहणार सिद्धेश्वरनगर भाग 2 मजरेवाडी, जाफर सादिक शेख त्याची पत्नी जाफर सादिक शेख याची बहीण राहणार नई जिंदगी, जावेद शरफुद्दीन जमादार राहणार सिद्धेश्वरनगर भाग 2 मजरेवाडी, जावेद सादिक शेख राहणार नई जिंदगी, जावेद सादिक शेख याची पत्नी राहणार नई जिंदगी, शमा मकबूल जमादार राहणार पुणे, शरफुद्दीन दादासाहेब जमादार राहणार मजरेवाडी, समीना मोहसिन मुजावर राहणार सिद्धेश्वरनगर भाग 2 मजरेवाडी अशा 10 जणांवर गुन्हा दाखल झालाय. फिर्यादी हे यंत्रमाग कामगार आहेत. वडील महापालिकेत कामास आहेत. फिर्यादीची पत्नी काही महिने व्यवस्थित नांदली, नंतर क्षुल्लक कारणावरून भांडण करून माहेरी जाऊ लागली. तिच्या घरच्यांनीही वेगळे राहण्यासाठी तिला फूस लावली. ती आजारी असल्याने तिला माहेरी सोडण्यात आलं. फिर्यादी तिला आणण्यासाठी गेला असता तिला वेगळे राहिल्याशिवाय पाठवत नसल्याचं सांगितलं. फिर्यादीने पोलीस आयुक्तालयात पत्नीच्या त्रासाबद्दल सविस्तर तक्रार दिली. त्यानंतर समेट घडवून नांदवायस आली. त्यानंतर परत वेगळे राहण्यावरून भांडणं चालू झाली. 30 ऑक्टोबर रोजी पत्नीने वेगळ्या राहण्यावरून फिर्यादीसह सासऱ्यांची खूप भांडणं केली. तिच्या माहेरच्या लोकांनी येऊन फिर्यादीसह सर्वांना मारहाण केली. पत्नीने फिर्यादीच्या आईस मारून जखमी केल्या. त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केल्या. उपचारानंतर काही दिवसांनी विचार करून फिर्यादीने पत्नीसह तिच्या घरच्या लोकांवर अशा 10 जणांवर सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.